अवैध प्रवासी वाहतूक, अवैध माल वाहतूक, मद्य पिऊन वाहन चालवणे, भरधाव वाहने हाकणे असे प्रकार करून कायद्याचा भंग करणाऱ्या 1000 अधिक वाहनांवर नवी मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली असून त्यातून तब्बल 50 लाख रुपयांवर अधिक दंड वसुली केली आहे. सायन पनवेल महामार्गावरील तुर्भे, बेलापूर, नेरूळ या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते, परंतु यामध्ये अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही समावेश असतो. वेगमर्यादा उल्लंघन, ड्रिंक अँड ड्राईव्ह, अवैध प्रवासी वाहतूक तसेच वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवासी नेणे सुरू आहे. यामुळे अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे RTOच्या वतीने अशा वाहनांवर कारवाई करण्यात येत असून जानेवारीपासून आत्तापर्यंत अवैध वाहतूक करणाऱ्या 1014 वाहनांवर कारवाई करून 50 लाखांहून अधिक दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.